माझ्या युवक मित्रमैत्रिणींनो, आज बसल्या बसल्या तुमच्याशी बोलताना मला एक ब्रिटनमधला किस्सा आठवत राहतो. तो म्हणजे एक असाच प्रवासी गेला आणि तो शोधत होता की दुसऱ्या महायुद्धाच्या सगळ्या पडझडीमध्ये ज्या माणसाच्या वक्तृत्वाने, ज्या माणसाच्या नेतृत्वाने, ज्या माणसाच्या कर्तृत्व आणि चारित्र्याने, त्याच्या आवाजाने, त्यातला दमदारपणा आहे, त्याची दूरदृष्टी आहे, त्यांनी घेतलेल्या भूमिका आहेत, यांनी बेचिराख होत असलेल्या ब्रिटन ह्या राष्ट्राला सांभाळलं, पुन्हा जागं केलं, आत्मविश्वास दिला, हिटलरसमोर झुकणार नाही म्हणले, तो विन्स्टन चर्चिल याचा काही कुठे पुतळा वगैरे नाही का? आणि मग हा मूळ किस्सा ज्यांनी लिहून ठेवला आहे, त्यांनी लिहिलं आहे की मी लंडनमध्ये चौकशी केली की तुमचे वेअर आर युअर हिरोज, हे जे राष्ट्रीय हिरो आहेत, त्याला देण्यात आलेलं उत्तर होतं की हिरोंची ज्या राष्ट्राला गरज असते त्या राष्ट्राचं काही खरं नाही, आवर नेशन डझंट नीड हिरोज. कोणाचे तरी पुतळे उभे करा, त्यांच्या जयंत्या महयंत्या साजऱ्या करा आणि त्यांचं कर्तृत्व आणि विचार विसरा आणि आपलं जगणं आहे असं चालू ठेवा. हे जे एक ढोंग आहे, हे जे खोटेपण आहे, हे जे कर्तृत्वातला कच्चेपण आहे, फार छान आहे हे उत्तर. मग अ नेशन इन नीड ऑफ हिरोज हॅज अ प्रॉब्लेम, शोध का घ्यावा लागतो. पण आज मी तुमच्याशी खरोखरच बोलणार आहे तो अशा ह्या ब्रिटिश हिरो सर विन्स्टन चर्चिल. खरं म्हणजे चर्चिल भारताच्या विरुद्ध, तरीसुद्धा चर्चिलबद्दलचा आदर, चर्चिलबद्दलचं कौतुक आणि चर्चिलकडनं काही शिकणे हे कमी होत नाही. हे खरं म्हणजे चर्चिलच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य आहे. ते व्यक्तिमत्व आपल्यापर्यंत आणून पोचवणारं एक आदर्श चरित्र आहे. त्याचं नाव आहे द लास्ट लायन. लेखकाचं नाव आहे विल्यम मँचेस्टर आणि सुमारे 800 पानांचे ठरतील असे दोन ठोकळे आहेत हे सणसणीत. पण पुस्तकाचं पहिलं पान उघडलं की पहिल्या व्हॉल्यूमची 800 पानं संपेपर्यंत ते खाली ठेवावं असं वाटणार नाही, सगळी कामं बाजूला ठेवावीत, ते पूर्ण करावं. पहिला व्हॉल्यूम संपताना आता दुसरा व्हॉल्यूम पण वाचला पाहिजे, उत्सुकता वाटेल असं 1600 पानांचं विन्स्टन चर्चिलचं हे विल्यम मँचेस्टरनी लिहिलेलं चरित्र आणि त्यांनी त्याला दिलेलं नाव शेवटचा सिंह, द लास्ट लायन. आपल्याला आहे ना मित्र हो, तुम्हाला मला भारतीय म्हणून माणसाकडे बघायची सध्या एक दृष्टी आहे आणि मी त्या दृष्टीला नाव देईन की आम्ही माणसाकडे माणूस म्हणून नाही बघत, आम्हाला त्या माणसाचा देव तरी करावा लागतो किंवा राक्षस तरी करावा लागतो, त्याचा एक कप्पा ठरवावा लागतो की हां हे म्हणजे एकदा देव, ते त्याला केलं की मग फार प्रश्न विचारायचे नाहीत, चिकित्सा करायची नाही, एवढ्या तेवढ्यानं भावना दुखवायला तर फार पडलेलं असतंच. आपापल्या पोथ्या आणि आपापले कोणतरी जे आराध्य दैवत ठरवलेलं आहे त्याच्याविषयी जरा एवढंसं काही, अशी माणसं इतरांच्या पोथ्या आणि इतरांची आराध्य दैवत यांच्याबद्दल मात्र वाटेल ते असभ्य पातळीवर जाऊन बोलतील बरं का. माझ्या पोथीला हात लावायचा नाही आणि मी जे माझी आराध्य देवता ठरवली तिचं काय म्हणायचं नाही. चिकित्सेचं वावडं असलेली बुद्धी आणि याहून प्रॉब्लेम आहे तो म्हणजे माणूस आहे रे. अरे माणूस आहे, माणूस चांगल्या वाईटाचं मिश्रण आहे, योग्य अयोग्याचं मिश्रण आहे. आज माझं बोलणं ऐकत असताना बसल्या जागी तुम्ही कोणीही विचार करा की ऐकणाऱ्या सकट आणि मी तुमच्याशी बोलतो आहे, मी म्हणजे परिपूर्ण चांगलाच बरं का, मी म्हणजे परिपूर्ण योग्यच किंवा एखादा म्हणजे परिपूर्ण वाईटच असं म्हणू शकतो का? मी नाही म्हणू शकत. तुमच्याशी बोलताना मी हे ढोंग करू शकत नाही की माझ्या मनात कधी अयोग्य विचार आले येतात का नाही येतात, माझ्या तोंडून अयोग्य वाक्य जातात का नाही जातात. होतं ना, माणसं होत आपण, पण माणसाचं माणूस पण हे आहे की त्यातल्या तो चुकांकडनं शिकला, शहाणा झाला, त्या प्रामाणिकपणाने चुका कबूल केल्या. ही जी उत्क्रांती आहे, वाढ आहे, ही आयुष्यभर चालू राहील, आम्हाला नाही चालत. आम्हाला आम्ही माणसाकडे माणूस. एकदा तो आमच्या काही कार्यकर्त्यांची सहज एकदा बैठक चालू होती, संत तुकोबारायांचा विषय आला आणि मी म्हणालो की तुकोबाराय ग्रेट. ग्रेट का? महान. आणि तुकोबाराय नुसते महाराष्ट्र नव्हे, जगद्गुरु, विश्व का? तर ते माणसासारखा माणूस म्हणून जन्माला आले, माणसासारखी सुखदुःख, यश अपयश, आशा निराशा त्यांनी सोसल्या. हेही शक्य आहे त्यांच्या अभंगांमधून प्रतीत होतं की माणसात असतील त्या उणिवा या उलट अनेक सामान्य माणसांपेक्षा त्यांच्यात जास्ती असतील. पण तुकोबाराय तुकोबाराय का झाले? तर ज्या एका श्लोकामध्ये ते विठोबाची अभंगामध्ये विठोबाची प्रार्थना करतायत की मला दुर्गुण देऊ नको, माझ्या जिभेला खोटेपणा नको, माझी नजर वाईट नसो, ही उंचीपासून सुरुवात करून तुकोबाराय
अणुरेणी या थोकडा तुका आकाशा एवढा या उंचीपर्यंत पोचतात, वेदांचा तो अर्थ अम्हासाची ठावा या उंचीपर्यंत पोचतात म्हणून तुकोबराय थोर ठरतात. आणि ते आपल्याला प्रेरणा देतात की अरे मी पण माणसासारखा माणूस, पण प्रयत्न करून जर मला ईश्वरत्वापर्यंत पोचता येतं तुम्हाला का नाही येणार. पण नाही, आम्हाला सवय आहे की नाही गप्पा करायचा. त्यामुळे जीवनाकडे बघण्याची ही जी दृष्टी आहे यामुळे आम्ही माणसाचा माणूस म्हणून अभ्यास नाहीच करू शकत. पटकन देव, हिरो किंवा दानव. म्हणून विल्यम मँचेस्टरचं हे चरित्र मला आदर्श वाटत येतं की तो आपल्यासमोर चर्चिल माणसासारखा माणूस आणून पोचता करतो. अशा आकांक्षा असलेला, जबरदस्त महत्त्वाकांक्षा असलेला, आपल्या महत्त्वाकांक्षाच्या पूर्ततेसाठी जो आपल्या आईला सांगतोय की तिकडे लंडनमध्ये काही कर, कुठल्याही टोकाला जा, तुझे कॉन्टॅक्ट्स वापर, काही पण मला पदोन्नती मिळाली पाहिजे. एका बाजूला असा माणूस आणि तरी दुसऱ्या बाजूला तो पुस्तकी अभ्यासात हुशार नाही पण परिस्थिती कळण्यातला हुशार, ज्याच्यापाशी असामान्य नेतृत्व गुण आहेत आणि हे गाढ कुठं चाललंय हे कळणारा. तोंडाने फटकळ. आज आपण राजकारणाबद्दल बोलताना अनेकदा ऐकतो की नाही सगळ्यांनाच हो हो म्हणावं लागतं, नाही गुढी गुढी बोलावं लागतं, गोड गोड. हा माणूस तोंडाने फटकळ पण खासदार, ब्रिटनच्या संसदेतला खासदार, त्यामुळे सगळ्यांच्यामध्ये अनपॉप्युलर. हा पत्कर घेतल्यासारखा हा सरकारवर टीका करण्यात, स्वतःच्या पक्षावर सुद्धा. पक्षीय राजकारणाचं म्हणाल तर चर्चिल होता कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचा, त्यांनी किती वेळा कॉन्झर्वेटिव्ह पक्षाच्या धोरणांवरच टीका केली आहे, ब्रिटनच्या बेसावधपणावर टीका केली आहे. आम्ही पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या मध्ये पुढे जे घडत आहे त्याची आम्ही तयारी करण्यात कमी पडतो यावर सातत्याने टीका केली आहे. हिटलरचा जसा उदय होत होता तसा युरोप आणि जगाच्या राजकारणामध्ये हिटलर हा धोका आहे जगाला हे सांगणारा चर्चिल एकमेव माणूस होता. हिटलरची मैत्री करू नका, सगळी ब्रिटिश धोरणं ही कुठलीही किंमत मोजा पण शांतता पाळा. मित्र राष्ट्रांना दिलेले शब्द नाही पाळले तरी चालतील. हिटलरने ऑस्ट्रिया गिळंकृत केला तरी ब्रिटन शांत, झेकोस्लोवाकिया गिळंकृत केला तरी ब्रिटन शांत, वर्सायचा करार तोडला तरी ब्रिटन शांत, सुडेटन लँड ताब्यात घेतलं तरी ब्रिटन शांत. वर्सायच्या करारात जर्मनीने सैन्य उभं करू नये सांगितलं होतं, हिटलरनी सैन्य बांधणं चालू केलं तरी शांत, नाविक दळ तरी शांत. सगळा काळ एकटा सांगणारा चर्चिल होता की हा धोका आहे, ही आपली धोरणं बेसावध आणि चुकीची आहेत आणि ह्याचा जगाच्या शांततेला धोका आहे, उद्यात जास्ती मोठा हिंसाचार होईल. त्यावेळच्या ब्रिटननी चर्चिलला मूर्ख ठरवलं, संसदेमध्ये चर्चिल एकटा पडला. चर्चिलची स्थिती होती की त्याच्याशी कोणी बोलायला जायचं नाही, पार्टीमध्ये चर्चिल गेला तर त्याच्याकडे फिरकून बघायचे नाहीत, इतका अनपॉप्युलर. पण चर्चिलची विनोदबुद्धी कधी हरवली नाही, स्वतःवरचा विश्वास कधी हरवला नाही. दोन छान किस्सेच सांगतो. एका पार्टीमध्ये चर्चिल गेलेला होता आणि लंडनमधली उच्चभ्रू वर्गाची ती पार्टी होती, त्यामुळे एकदम पॉश कपड्यांच्या मधले प्रचंड श्रीमंती असे सर्व स्त्री पुरुष सरदार दरकदार घराण्यांच्या मधले असे आलेले होते. चर्चिलला खचवण्यासाठी म्हणून बोलत बोलत त्याच्यासमोर लंडनच्या सामाजिक क्षेत्राच्या मधली एक प्रसिद्ध आणि अत्यंत श्रीमंत स्त्री, तिचं नाव लेडी ॲस्टर, लेडी ॲस्टरची आणि चर्चिलची खुन्नसच होती. तर पार्टीमध्ये चर्चिल कुठं आहे ते शोधत शोधत ही लेडी ॲस्टर चर्चिलपर्यंत आली. आसपासचे बाकीचे ऐकतायत, चर्चिलला खचवण्याकरता लेडी ॲस्टर चर्चिलला म्हणाली, थँक गॉड यू आर नॉट माय हजबंड, बिकॉज इफ यू वेअर आय वुड गिव्ह यू पॉयझन. की बरं झालं देवाची कृपा आहे तू तू माझा नवरा नाही आहेस, कारण तुझा माझा नवरा असता असता मी तुला विष दिलं असतं. आसपासच्या पार्टीतले सगळे खळखळून हसले, चर्चिलची त्यांनी टिंगल केली. हा जो गोल चेहऱ्याचा आता गुबगुबीत असलेला चर्चिल, चेहऱ्याची एकही रेष न आलं होतं, शांत उभा राहिला. त्याचं सगळं बोलणं संपल्यावर चर्चिल म्हणाला, लेडी ॲस्टर इफ यू आर माय वाईफ आय वुड ड्रिंक इट, तू माझी बायको असतीस तर मी ते विष पिईन. संपलं, शब्द संपले सगळे. इंग्लंडच्या इतिहासातला आणि जगाच्या वाङ्मयाच्या इतिहासातला एक असामान्य साहित्यिक आहे, त्याचं नाव बर्नार्ड शॉ. बर्नार्ड शॉची आणि चर्चिलची पण खुन्नस. आणि कारण उघड आहे, बर्नार्ड शॉ हा डावा झुकणारा समाजवादी विचाराकडे नव्हे, शॉ हा स्वतःला उदारमतवादी पण समाजवादी विचाराचाच म्हणवत असे. याउलट चर्चिल भांडवलशाही विचाराचा, चर्चिल उदारमतवादी डेमोक्रसी पण कॉन्झर्वेटिव्ह रूढ पुराणमतवादी मतांचा, त्यामुळेही खुन्नस आणि शिवाय चर्चिलचं व्यक्तिमत्व फटकळपणा. मग शॉच्या एका नाटकाचा प्रयोग होता आणि शॉनी, शॉ स्वतःसुद्धा असामान्य हजरजबाबीपणा करता प्रसिद्ध आहे.
बर्नार्ड शॉ यांनी चर्चिलला आपल्या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाची 2 तिकीटं पाठवली आणि सोबत चिठ्ठी होती की माझ्या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाची एक सन्मान पत्रिका मी तुला पाठवतो आहे, मला आवडेल, आनंद वाटेल तू जर आलास तर. वन फॉर यू अँड वन फॉर युअर फ्रेंड इफ यू हॅव एनी. म्हणजे हा कुचकट पण आहे. चर्चिल गेला नाही, नाटकाला जाऊ शकला नाही, म्हणून त्यांनी शॉला दिलगिरीची एक चिठ्ठी पाठवली आणि त्यांनी चिठ्ठीमध्ये लिहिलं की मी आभारी आहे, तू मला लक्षात ठेवून हे पाठवलंस, तुझ्या नाट्य लेखन आणि त्याच्याबद्दल मला नितांत आदर आहे आणि तुझ्या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला येणं हा मी सन्मानच समजीन. त्यांनी पत्राचा शेवट केला होता की मी पहिल्या प्रयोगाला येऊ शकणार नाही, पण मी तुला प्रॉमिस देतो, आय विल बी प्रेझेंट इन द सेकंड शो इफ देअर इज एनी. पंच लाईन आणि त्याच्यामध्ये संपलंच. चर्चिलच्या हजरजबाबीपणाच्या तोडीस तोड सुद्धा काही जण पुरून उरले हे पण विल्यम मॅन्चेस्टरच्या चरित्रात मांडले, त्यामुळे तो कायम त्याला असा कुठेतरी एका पेडेस्टल उच्च नेऊन ठेवलंय असंही नाही आहे. लॉर्ड चेस्टरटन नावाचा एक संसद सदस्य होता, हा होता उंच आणि किडकिडीत, आणि त्याची आणि चर्चिलची अर्थात खुन्नस, हे आता मी वेगळं सांगायला नको, चर्चिलची कोणाशी खुन्नस नव्हती असं नाव सांगणं अवघड आहे, त्याच्या बायको सकट. चर्चिल आणि लॉर्ड चेस्टरटन समोरासमोर आले, त्याच्या त्या किडकिडीत शरीराकडे बघून चर्चिल या लॉर्ड चेस्टरटनला म्हणाला की काय रे तुझी तब्येत आहे, तुझ्याकडे पाहिल्यानंतर जगाला जणू वाटेल की ब्रिटनमध्ये दुष्काळ आहे, की तुला 2 वेळचं धड खायला मिळत नाही. आणि तो चर्चिलला म्हणाला की माझ्याकडे बघितल्यानंतर मला 2 वेळचं खायला मिळत नाही हे कळेल, पण तुझ्याकडे बघितल्यानंतर कोणामुळे मिळत नाही ते लक्षात येईल. चर्चिल थोडासा जाड होता, गोल चेहऱ्याचा होता, फोफसा होता, म्हणजे हजरजबाबी उत्तर आहे ह्याच्यात हेही विल्यम मॅन्चेस्टरनी मांडलंय. चर्चिलच्या कर्तृत्वाचं यश अपयश, पण दूरदृष्टी आणि पराभवाच्या उंबरठ्यावर नव्हे नव्हे पराभूत असताना चर्चिल सांगतोय की नाही शरण जाणार, वी शॅल फाईट ऑन बीचेस, असं शीर्षक असलेलं चर्चिलचं एक भाषण आहे. पण काय ताकद असते ती वक्तृत्वातली, नेतृत्वातली, कार्यातली, यामुळे चर्चिलबद्दल आपल्याला कौतुक वाटत राहतं. त्यामुळे चरित्रापासून आम्हाला शिकायचं काही असेल तर असं कर्तृत्व, देशावरचं असं प्रेम, असं असामान्य पारदर्शक व्यक्तिमत्व आणि ते सगळं देशाच्या भल्यासाठी वाहिलेलं, हे घेऊन पुन्हा भेटूयात याच वेळी याच जागी. त्यावेळपर्यंत आणि कायमच माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत, हे तुम्हाला माहितीच आहे.